नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन करते आहे। या अभिवादनाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र महाराष्ट्रातील अनेक महिला कवयित्री शायरा यांच्याशी संपर्क करते। त्यांच्या असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी सावित्री उत्सव वेगळ्या पद्धतीनं संगीतात्मक अभि साजरा करतोय। आता आपल्या सोबत या मैफलीमध्ये दीक्षा शिर्के शायरा आहेत, ज्या महिला शायरा आहेत, ज्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत। स्वागत आहे दीक्षाजी तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये, आणि त्या सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या गाण्यातनं अभिवादन करणार आहे। तर मी विनंती करतो दीक्षा शिर्के यांना की त्यांनी त्यांच्या मैफलीला सुरुवात करावी। खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्रातील तमाम लोकांना आजच्या सावित्रीमाई फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर सावित्रीमाई फुले यांचं योगदान हे किती अतुलनीय आहे हे आपण सगळेजण जाणता, आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून सावित्रीमाई फुल्यांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, समतावादी विचार पोहोचवण्याचं एक प्रामाणिक काम आम्ही कलाकार मंडळी सातत्यानं करत असतो, आणि त्याचाच एक भाग म्हणून मॅक्स महाराष्ट्राने आज आम्हाला या ठिकाणी बोलावून आमचे कलागुण सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम आभार मानते। अर्थात आजचा कार्यक्रम जो आहे तो सावित्रीमाई फुल्यांच्या जीवनावर आणि त्यांचा एकंदरीत जो स्त्रीवादी दृष्टिकोन आहे हा मांडण्याचा आहे। तर सावित्रीमाई फुल्यांना अभिवादन करणारं एक गीत सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांसाठी सादर करते, आणि त्या अनुषंगानं मग आपण स्त्रीवादाच्या अनुषंगानं काही चर्चा पुढे करणार आहोत। नको कोंड मारा, नको विषारी गारा, नको जासी पण आता, नको जुल्माचा पहारा, नको दासी पण आता, नको जुल्माचा पहारा, साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची जाल साऊ मुक्तीच पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल पुरोगामी चळवळीतली गायकी ही खऱ्या अर्थानं इतकी शब्द प्रधान आहे की अजून ह्या गाण्यामध्ये जे गाणं आहे हे शीतल साठे यांनी गायलेलं आहे, पण या गाण्यामध्ये सुद्धा साऊ वाघिणा आमोशी तिलो खोडली तरकारी खरं ठरल्या गोऱ्या थोडं ढासळले बाई। म्हणजे त्या काळामध्ये सावित्रीमाई फुल्यांचं जे प्रेरक असं कार्य आहे, त्यांचं जे पाऊल होत, हे खऱ्या अर्थानं एका व्यवस्थेप्रतीचा खूप मोठा लढा होता, आणि त्या चाकोऱ्या खोडून त्या चाकोऱ्या उद्ध्वस्त करून तिनं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि हा विचार हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार खरं तर या गायकीनं पुरोगामी चळवळीतल्या गायकीनं सातत्यानं जोपासलेला आहे। आणि मग जी ती गाणी असतील कविता असतील, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की स्त्रीवादी कविता आहेत, अत्यंत बेजोड असे साहित्य निर्मिती ह्या अनुषंगाने आपल्याकडे झालेली आहे। मला या ठिकाणी आजच्या प्रसंगातनं
एक अत्यंत महत्वपूर्ण विषयाचा मांडावा असा वाटतो तो म्हणजे कवी दया पवार यांच्या कवितांचा. म्हणजे दया पवारांच्या कविता जर आपण सगळ्यांनी पाहिल्यात तर दया पवारांच्या कवितेमध्ये सुद्धा स्त्रीचा जो काही एक सन्मान आहे, स्त्रीचा जो विचार आहे, तिची घुसमट किंवा तिचं सोशिकता, ही जी सोशिकता त्यांनी त्यांच्या कवितेतनं मांडलेली आहे ती अत्यंत बेजोड आहे. म्हणजे कवितेचं जर मी उदाहरण द्यायचं झालं तर दया पवारांची अत्यंत प्रसिद्ध कविता आहे की बाईंनी धरण बांधते. ह्या कवितेविषयी थोडस आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. अग बाईनी धरण 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 बांधते, ग बाईनी धरण 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 बांधते. माझ मरण 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 कांडते, ग बाईनी धरण 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 बांधते. झुंझुझु पीठ जात्यात आसन, झुंझुझु पीठ जात्यात आसन, कणी कोंडाग कोंडाग अग कोंडा मी रांधते, ग बाईनी धरण 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 बांधते. माझ मरण 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 सांडते, ग बाईनी धरण 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 बांधते. पाय सांगून हाचा सळा घाव घालीत फुटते शिळा, पाय सांगून हाचा सळा घाव घालीत फुटते शिळा. कड दाटे ग दाटे ग पायी पालाने बांधते, ग बाईनी धरण 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 बांधते. या कवितेतलं दया पवारांनी सर्वहारा समाजातली जी सोशिकता आहे, ज्या स्त्रीची जी तळमळ आहे, खरं तर स्त्री म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये पण तिचं जे स्थान आहे ते निश्चित एक दलित स्त्री किंवा एक शोषित स्त्री म्हणून ती तळागाळात नाही, पण त्याही उपर लिंग वर्चस्वाच्या किंवा वर्ण लिंग भेदाच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलं तर तेही तिचं स्थान शेवटी खालच्या तळागाळाच्या स्तरावर आहे. त्यामुळे स्त्री ही खऱ्या अर्थाने दुहेरी शोषणाचा कसा भाग झालेली आहे हे दया पवारांनी अत्यंत मार्मिक शब्दात त्यांच्या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्या ठिकाणी आणखी दया पवारांची सुंदर अशी कविता आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी किंवा अतिशय तळागाळातल्या ज्या सर्वहारा समाजातल्या ज्या स्त्रिया होत्या ह्यांना खऱ्या अर्थानं चांगले कपडे घालणं किंवा एक नटन सवर्ण या संदर्भातले काही परमिशन नव्हत्या किंवा त्या संदर्भात त्या बाबतीत काही अडचणी निर्माण होत होत्या. कारण जाती व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं खालच्या वर्गातल्या स्त्रीनं एक चांगलं आयुष्य जगावं ही कल्पनाच मुळात स्वीकारार्ह नव्हती. आणि मग अशा वेळेला मग त्या स्त्रिया स्वतःच अस्तित्व ग्लोरीफाय करण्यासाठी किंवा स्वतःला एक एक चांगलं एक हे करण्यासाठी आपल्या शरीरावर गोंधळ करून घ्यायचा आणि त्या गोंधळावर त्या गोंधळाचे असंख्य घाव खरं तर त्यांच्या शरीरावर असायचे, परंतु ती एक सौंदर्याची जी त्यांची जी आस होती, जी इच्छा होती, ती सुद्धा दया पवारांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अतिशय समर्पकपणे मांडलेली आहे. कवी म्हणतात, केलं रस्ताचं शिपान केलं मांडवान गेले, अहो केलं रस्ताचं शिपान केलं मांडवान गेले, गोऱ्या गोऱ्या तंडावर बाई सोळी मी गोंधळी, गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई सोळी मी गोंधळी. दोन्ही हाती बाजू बंद त्याला मोठ्या ताज घुस, दोन्ही हाती बाजू बंद त्याला मोठ्या ताज घुस. कसा जीवाला हसोस, कसा जीवाला हसोस, जीव होतो कसा विस, केलं
शिफाल येन मांडवाला देवी गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई चोळी मी गोंधळी बाई चोळी मी गोंधळी बाई चोळी मी गोंधळी। त्यामुळे ते गोंधण हे किती असहाय्य आहे, परंतु या गोंधण्या हे गोंधण खरं तर तिच्या गरिबीचं तिच्या शोषितेचं हे लक्षण आहे हे गोंधण खरं तर। परंतु त्याही उत्तर जाऊन की नाही मला ती सोळी गोंधायची आहे, त्या या कवितेमध्ये आणखी एक खूप सुंदर अशी कवन आहे की ज्याच्यामध्ये दया पवार म्हणतात बाई चोळीची ग गाठ जशी नागिणीची मिठी, बाई चोळीची ग गाठ जशी नागिणीची मिठी, बाई देहा साई मला बाई देहा साई मला सजईला कोणासाठी, केलं रक्तात शिपाल बाई चोळीची ग गाठ जशी नागिणीची मिठी, बाई देहा साई मला सजईला कोणासाठी। हा हा जो देह हा जो कष्टकरी स्त्रीचा खऱ्या अर्थानं एक एक काय म्हणू तिच्याकडे तिचा देह हे तिच्या श्रमाचं खूप मोठं असेट असतं, आणि मग हा देहाचा इमला सजविण्यासाठी तिची जी काही धडपड चाललेली आहे तिची जी काही कष्ट चाललेली आहे हा सगळा परिपाक खऱ्या अर्थानं कवी दया पवार यांनी त्यांच्या कवितातनं अत्यंत सुंदरपणे मांडलेला पाहायला मिळतो। अशाच काही कविता हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हिंदीतले अत्यंत एक सुप्रसिद्ध कवयित्री आहेत महादेवी वर्माजी, त्यांची खूप सुंदर कविता आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीचं अस्तित्व हे किती केंद्रस्थानी असलं पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तिचं, या अनुषंगाने एक सुंदर कविता आहे जी कविता मी या ठिकाणी आज निश्चित उद्धृत करू इच्छिते। कवितेचं नाव आहे नारी हू। सबला हू मगर अबला नहीं, सबला हू मगर अबला नहीं हूँ, कोमल हूँ पर कमजोर नहीं हूँ, मैं नारी हूँ, मैं आज की नारी हूँ। मेरी प्रकृति मेरी बुद्धि मेरी सुलभता मेरे कौशल, मेरी प्रकृति मेरी बुद्धि मेरी सुलभता मेरे कौशल, मेरा स्वाभिमान और मेरा अभिमान, सांस लेने के लिए किसी और की अनुमति के मोहताज क्यों हूँ, सांस लेने के लिए किसी और की अनुमति के मोहताज क्यों हो। सबला हो मगर अबला नहीं हूं, कोमल हो पर कमजोर नहीं हूं, मैं नारी हूं, मैं आज की नारी हूं। क्यों बना के रखना चाहते हो मुझे अपनी अनुगामिनी, क्यों बना के रखना चाहते हो मुझे अपनी अनुगामिनी, क्यों रसोई और बिस्तर से गड़त, तुम नहीं समझ पाती स्त्री की भावनाओं को, मुझे नहीं चाहिए वो प्रेम जो ईर्ष्या वासना और शोषण की अधिपत से भरा हो, मुझे नहीं चाहिए वो प्रेम जो ईर्ष्या वासना और शोषण की अधिपत से भरा हो, मुझे चाहिए एक ऐसा प्रेम जो मुक्ति के आकाश में जन्मा हो, जो मुक्ति के आकाश में जन्मा हो, जिसमें स्वतंत्रता का सांस हो विश्वास का आकाश हो, तोड़ दी है बाधाएं मैंने अपनी पथ की, मिटा दी है सारी आशंकाएं मैंने अपने मन की, जमाना बदल गया है नारी शक्ति को समझो, जमाना बदल गया है नारी शक्ति को समझो, मेरे अस्तित्व के पंख मिल गए हैं मुझे, उड़ने दो आकाश में मुझको, उड़ने दो आकाश में मुझको, उड़ने दो आकाश में मुझको। आणि म्हणून स्त्रीचं हे जे मोकळेपण आहे स्त्रीचं हे हा जो विचार आहे मुक्तपणे उडण्याचा मुक्तपणे स्वैरपणे स्वच्छंदपणे जगण्याचा खऱ्या अर्थानं या साहित्याच्या माध्यमातनं हा प्राकर्षाने जोपासला गेला, आणि निश्चित त्याची प्रेरणा आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले। खर तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा आपल्याला या विषयीचे अनेक रेफरन्सेस अनेक संदर्भ जाणून घेऊ शकतात। खर तर गाईड हा एक अत्यंत हिंदी चित्र सिनेसृष्टीतला एक खूप महत्वाचा सिनेमा होऊन गेला,
आणि या गाईड सिनेमातलं एक खूप सुंदर गाणं आहे जे वहीदा रेहमान जी यांच्यावर चित्रित झालेलं आहे. आज जीने की तमन्ना है काटो से खींच के ये आचल पहलू तोड़ के बंधन बांधे पायल कोई ना रोको दिल की उड़ान को दिल ये चला आज जीने की तमन्ना है आज मरने का इरादा है. आणि म्हणून हा जो स्वैरपणा आहे हा जो मुक्तपणा आहे हा त्या काळात हिंदी सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो हे खरंच खूप प्रेरक आहे आणि खूप दिलासादायक या गोष्टी आपल्याला जाणवतात. यापुढे आणखी एक महत्वाचं ते म्हणजे महात्मा फुल्यांचं कार्य सावित्रीबाई फुल्यांचं स्त्री शिक्षणाचं कार्य त्या सगळ्यामध्ये मला एक अत्यंत भावणारा जो विषय आहे तो म्हणजे महात्मा फुल्यांचं सावित्रीबाई फुल्यांना जे एक एनकरेजमेंट होतं एक जे पाठबळ होतं हे खरंच खूप वाखाणण्याजोगं होतं. कारण की स्त्री शिक्षणाची सुरुवात करताना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी एक पुरुष म्हणून त्यांची जी काही भावना होती किंवा एक पुरुष म्हणून स्त्री समाजाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन होता हा इतका बेजोड होता आणि त्या दृष्टिकोनातनं भारावून सावित्रीबाई फुल्यांना त्यांनी एनकरेज केलं त्यांनी पाठबळ दिला आणि सावित्रीबाई फुल्यांना ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी आणण्याचा एक पाठिंबा दिला. त्याच्यामुळे महात्मा फुल्यांचं पुरुष म्हणून त्यांचं एक कार्य हे खरंच आजच्या काळात ते इतकं प्रेरणामूलक आहे. कारण हल्ली आपण बघतो की आज आपण म्हणतोय की अनेक गोष्टींना आपण पुढारलेलो आहोत निश्चित विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेच आहोत परंतु याही पेक्षा ही जी मानसिकता आहे ही जी पुरुषी मानसिकता आहे ती कुठेतरी अजूनही लोकांमध्ये रुळलेली आहे आणि त्याचा एक अहंभाव किंवा त्याचं प्रतीक आपल्याला अनेक उदाहरणार्थ पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही एनसीआरबीचे डेटा जर पहा डोमेस्टिक व्हायलन्सचे घरेलू हिंसाचारांचे किंवा स्त्रियांविषयीच्या अन्य अत्याचाराच्या अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून ह्या सगळ्यातनं मला कायम असं वाटतं की महात्मा फुल्यांनी 18व्या शतकातला एक पुरुष असून त्यांचा जो दृष्टिकोन होता तो आजच्या काळात आम्ही का नाही अंमलात आणू शकत. त्यामुळे उक्ती आणि कृती ह्याच्यामध्ये फार अंतर असेल तर मग समाजकार्य हे फार कठीण होऊन बसतं. खरं तर हे महापुरुष मोठे यासाठी झाले की त्यांच्या जे उक्तीत होतं तेच त्यांच्या कृतीमध्ये सुद्धा होतं आणि म्हणून उक्ती आणि कृतीला त्यांनी कधीही अंतर दिलं नाही. ही उक्ती आणि कृती आज खऱ्या अर्थानं समरस होऊन चालणे याच काळाची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फुले दाम्पत्य हे त्याचं खूप महत्वपूर्ण उदाहरण आहे. त्याही पुढे जाऊन आगरकर असतील रमाबाई रानडे ही सगळी मंडळी ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या एक सांस्कृतिक पुढारलेपणाला एक भरीव बळकटी देण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिपाक जर आपल्याला कुठे पाहायला मिळतो तो म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं राज्यघटनेमध्ये ह्या साऱ्यातला एक एक काय म्हणू एक एक खूप असं पोटेन्शियल त्या निमित्तानं निर्माण करून दिली की ज्याला कायद्याची चौकट आखून दिली. बाबासाहेबांची सुद्धा स्त्री समाजाविषयीची मतं किंवा स्त्रियांच्या उन्नतीविषयीची मतं ही फार बेजोड आहेत. बाबासाहेब म्हणतात सुद्धा की एखाद्या समाजाच्या उन्नतीचं जर मोजमाप आपल्याला ठरवायचं असेल तर त्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झाली यावर ते अवलंबून असेल अन्यथा नाही. त्याच्यामुळे कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीमध्ये महिलांचं किती मोठं योगदान आहे हे बाबासाहेबांनी वेळोवेळी ठासून सांगितलं आहे आणि त्या अनुषंगानं संविधानातली त्यांची प्रावधानं आहेत ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एक खूप सुंदर गीत आहे जी ह्या स्त्री मुक्तीला एक बाचा खोदणार आहे किंवा स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार आहे. ते गीत मी आपल्या सगळ्यांसमोर ऐकवण्याचा प्रयत्न करते. ये सांभाळी ता चुलाणी मुल आहो युगा युगाची गुलामी चाल सांभाळी ता चुलाणी मुल पण दास्याचा तुरुंग फोडीते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते दास्याचा तुरुंग फोडीते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते आया बाया नो कोण्या म्हणून घातले बंधन पोथीली होल आया बाया नो कोण्या म्हणून घातले बंधन पोथीली होल मायांची अक्कल म्हणे गहाण पुरुषी
स्मृतीची होळी मी करीते, मनुस्मृतीची होळी मी करीते, अहो दास्याचा तुरुंग फोडीते, बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झालं बरं पती हरेव, बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झालं बरं पती हरेव, म्हातार पळी पोरांना घ्याव आता जीवनी सेवा भाव, पण गुलामी बेडामी तोडीते, भा गुलामी बेडामी तोडीते, दास्याचा तुरुंग फोडीते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते। त्यामुळे गाण्याच्या कवनामध्ये आपण बघितलं की बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झाल्यावर पती हा देव, म्हातार मणी पोरांना घ्यावा असा जीवनी सेवा भाव, गुलामी बेड्या मी तोडीते, ह्या गुलामी बेड्या मी तोडीते। आणि म्हणून बाईचं कायम अस्तित्व हे एका पुरुषाच्या अधीन राहूनच, म्हणजे बालवयात बापाच्या अधिपत्याखाली लग्न झालं, नवऱ्याच्या अधिपत्याखाली म्हातारपणात, मुलांच्या अधिपत्याखाली, ते ह्याला खऱ्या अर्थानं जुगारण्याची ताकद आजच्या स्त्रीमध्ये आहे। आणि म्हणून ती म्हणते की गुलामी बेड्या मी तोडीते, ही ताकद, ही जुगारण्याची एक जी एक विचार आहे, तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा जो विचार आहे, हा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर शिवराय यांच्या समतामूलक, यांच्या प्रेरणामूलक विचारांनी आजची स्त्री ही खऱ्या अर्थानं एक कॅपेबल झालेली आहे, असं या निमित्तानं निश्चित अधोरेखित करावं वाटतं। आणि याही पेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणेल की कुठल्याही स्त्रीला केवळ एक स्त्री ह्या परिप्रेक्षातच न बघता, एक व्यक्ती म्हणून, एक इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल म्हणून जेव्हा आम्ही बघायला शिकतो, तेव्हा समाजाच्या निर्मितीमध्ये, सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीमध्ये त्याचा एक व्यापक परिणाम होतो। आणि म्हणून कुठल्याही स्त्रीला केवळ एक स्त्री ह्या दृष्टिकोनातून न बघता, एक व्यक्ती म्हणून, एक इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल म्हणून आम्ही तिची ओळख तयार करायला हवी आणि तिला ते प्रोत्साहन द्यायला हवं, हाच विचार शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि सावित्रीमाई फुल्यांचा आहे, जो आजच्या निमित्तानं या ठिकाणी अधोरेखित करावा वाटतो। धन्यवाद दीक्षाताई, धन्यवाद दीक्षाताई, तुम्ही तुमच्या काही गाण्यातून आणि विचार सावित्रीमाई फुले यांच्या संदर्भात ते मांडले। वास्तविकता मॅक्स महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रात विविध प्रकारच्या महिला कलावंत असतील, लेखिका असतील, कवी असतील, त्यांचं या संदर्भातल्या निमित्तानं मनोगत जाणू इच्छित आहे। तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची संवाद साधला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद।